जर आपल्या मराठा समाजाला न्याय मिळून द्यायचा असेल, त्या गोर गरीब मराठा समाजाला कुठेतरी न्याय मिळून द्यायचा असेल, मग तो स्किल डेव्हलपमेंट असेल, स्कॉलरशिप असेल, किंबहुना अनेक गोष्टी तारा तारा दूत असेल, या सगळ्या गोष्टी शास्त्रीच्या माध्यमातून घ्यावं लागतात. ती स्वायत्ता त्या कंपनीला मिळावी म्हणून आमचा प्रयत्न, तर स्वायत्ता मिळालेली आहे. नुसतं तिथं अजित पवार असल्यामुळं अजित पवारला मी सांगितलं की आम्हाला पहिलं उपकेंद्र सुरू करा कोल्हापुरात. ते लगेच 26 जुलैला शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी 26 जुलैला उपकेंद्र सुरू केलं, पुण्यात सुरू केलं. काय ते तिथं मुवमेंट चालू झालेली. अजित पवारांनी मला फोन करून सांगितलं परवा, ज्यावेळी आंदोलन चालू होतं त्यावेळी त्यांनी सांगितलं की आपण समजा 700 कोटी दिले, 1000 कोटी दिले, आणि ते खर्च जर झाले नाही, जर ते पैसे खर्च झाले नाही, मला वाईट वाटले असे का बोललो आहे कोण, पण मला थोडा मुद्दा त्यांचा पटला. आता समजा आपण पैसे दिले 500 कोटी रुपये आणि खर्च आपला झाला 100 कोटी, पुढच्या किती रुपये मिळणार आपल्याला? 500 नाही मिळणार, 101 मिळतील की 90 मिळतील. त्यापेक्षा त्यांनी मार्ग काय सांगितला, त्यावेळेला तुमचा एक माणूस तिथं द्या राजे, तुमचा एक माणूस द्या, जेवढं सारथी मागणी करेल पैसे, जर मी ते पैसे दिले नाहीत तर तुम्ही माझ्यासमोर मला कुठं सांगायचं सांगा, तिथं आंदोलन तुम्ही करा. एकच माणूस जिने मला पुढाकार करून मला फोन केला. जे कौतुक आहे कौतुक आहे, जे चुकीचे चुकीचेच आहे. संभाजी छत्रपतींची जबाबदारी ही आहे, जो बरोबर त्याला शाबासकी, व्हेरी गुड म्हणायचं, जो चुकला त्याला पकडायचं. आणि म्हणून कोणाला काय पकडायचं ते तुम्ही मला सांगा, मी आहे. कोणाला काय बोलू, माझ्या मागणं हे चालू आहे काय प्रॉम्प्टिंग, राजेने नेमकं काय बोलावं, पण मी स्वतः हुशार झालो की नेमकं काय बोलायला पाहिजे. पण एक लक्षात घ्या बंधूंनो, ही जी गर्दी झालेली आहे, काय झाली आहे, ही गर्दी झालेली आहे. मी त्यांचा तुमच्या पालकमंत्र्यांचा शब्द मी वापरणार नाही, विराट. मी काय बोलणार, समाजाच्या भावना पोटी समाजाला काहीतरी न्याय मिळावा, गरीब मराठ्यांसाठी अन्याय होऊ नये, गरीब मराठ्यांना कुठेतरी आमच्या पुढच्या पिढीला काहीतरी मिळू दे म्हणून ही लोकांची गर्दी झाली. मी ज्यावेळी सर्किट हाऊसला होतो, मला निरोप आला की एवढी गर्दी जमली, 1.5 किलोमीटर लोक थांबले. मी घाबरून गेलो बाबा, मी तर मूक आंदोलन करण्याच्या नादात आलो इथं. 1500 लोक येतील आणि ते 500 लोक आले की मी म्हणायचं बाबा मास्क घाला मास्क घाला. हे तर बघितलं एवढा मोठा जनसागर आहे, मी खरं घाबरून गेलो रे. पण इथली घाबरून जाण्याचा याचा अर्थ आहे की तुम्हाला कोविड लागू नये, तिसरा वेव हा कोविडचा येऊ नये म्हणून मी भीती आहे. गर्दी करायची म्हटलं आपण केव्हाही करू शकतो, पण बिन सांगता सुद्धा. पण छत्रपतींचा मावळा काय असतो आज तुम्ही दाखवून दिले. संभाजी छत्रपतींचा सुद्धा आदेश आम्ही पाळणार नाही, कारण जर ते शिवशाहूंच्या विचाराचे वारस असतील, रक्ताचे वारस असतील, तर आमच्या अन्याय आमच्या मराठा भावनावर हा अन्याय व्हायला लागला. म्हणून त्यांच्या डोळ्यात घालण्यासाठी त्यांच्या डोळ्यात केंद्राने संकल्प दिलाय की फार फ्लॉग अँड रिमोट, म्हणजे की दुर्वर आणि दुर्गम, हा हे वाक्य आम्ही बदलतो आणि भौगोलिक परिस्थितीप्रमाणे आम्ही हा बदलून देतो. हे केंद्राची जबाबदारी आहे आणि राज्याची काय जबाबदारी आहे, उपसमितीच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे ते म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला सामाजिक मागास जर सिद्ध करायचं असेल तरच तुम्हाला आरक्षण मिळू शकते. सामाजिक शैक्षिक आणि आर्थिक नुसतं सेंट्रल गव्हर्नमेंटची जबाबदारी बॉल त्यांच्या चेंडूत आहे आणि सेंटर म्हणते आता आम्ही राज्याला अधिकार दिले, ह्या चेंडू तुमच्यात आहे, ते चेंडू खेळायचा बंद करा आणि खऱ्या तर समाजाला न्याय कसा करेल बघा. आणि जर का हे विषय निष्पन्न होत असतील तर नांदेडकरांनी जरी मला आज ताकद दिली आहे, समन्वयकर ताकद दिली आहे, मग बाकीच्या गोष्टी सुद्धा दूर नाही आहेत. वेळ प्रसंगी आम्हाला जायचं नाही मुंबईत लॉंग मार्चला,
आम्हाला जायचं नाहीये लॉंग मार्च, पुण्यापासून लॉंग मार्च नाही करायचं आम्हाला, लोकांना आम्हाला ब्रिटिश धरायचं नाही. आम्हाला दिल्लीला सुद्धा जायचं नाहीये, लोकांना इथून दिल्लीत न्यायला. पण ती वेळ आव नका समाजाला, माझी एवढीच हात जोडून या समाजाच्या या विरण समाजाच्या त्यांना न्याय द्यावा एवढीच माझी सगळ्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारला माझी विनंती राहील. माझी परत एकदा सांगायचं आहे, आम्हाला कोणाचाही विरोध नाहीये, आम्हाला राज्य सरकारला विरोध नाहीये, आमचा केंद्र सरकारला विरोध नाहीये, हा माझा हात तुझा नाही. पण या गरीब मराठ्यांना जे शिवाजी महाराजांचं हे साम्राज्य जे होतं त्याच्यात सुद्धा हा मावळा होता. ज्या शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं त्यामध्ये हा गरीब मराठा होता. ह्यांच्याकडे लक्ष द्या, वॉर फुटिंगवर युद्ध पातळीवर समिती नेमा आणि ह्या गरीब मराठ्यांना न्याय द्या. नुसतं एक पत्र देऊन याचा सार्थक होत नाही अशी मला या प्रसंगी सांगायचं आहे. आणि परत एकदा माझी सगळ्यांना विनंती आहे, हा कोविडच्या महामारीचा काळ आहे, आपण सगळ्यांनी मास्क घातले नाहीत, मास्क घालावेत. अजूनही आपल्या हातातनं हा कोविड हा कोण देण्यासाठी आम्हाला किती झोंबलंय, आम्हाला आमच्या मराठवाड्यात त्या मराठा समाजाला किती झोंबलंय, आम्ही किती गरीब आहोत हे दाखवण्यासाठी हा समाज इथं आलेला. माझी म्हणून सरकारला विनंती आहे, अजूनही वेळ हातातनं गेलेली नाहीये, सरकारला विनंती करायला पाहिजे. अजून संभाजीराजे सगळ्या समन्वयाने केव्हा सांगितलं नाही की गर्दी करा नाही या, पहिल्या दिवशी पासून माझ्या हातात जो विषय होता मी पेटू शकतो, संभाजीराजे पेटवणारा माणूस नाही आहे. कारण का मी त्या माझ्या त्या घराण्यात माझा जन्म झालाय, त्या घराण्यात माझा जो जन्म झालाय तो लोकांना घेऊन जायचा आहे, लोकांना शिस्त सांगायची असते, लोकांना न्याय द्यायचा असतो, त्याच्यासाठी माझा जन्म आहे. पण जर काय आम्हाला सुद्धा जे आम्ही काय आज मागणे सांगितलेले आणि ज्या या पत्राच्या तफावती आम्ही त्यांना पत्र लिहिणार आहे सुद्धा, पण या पत्राच्या तफावती जर मार्ग लागणार नाही तर आम्हाला परत एकदा सांगून आमची ताकद दाखवण्यासाठी रायगड जिल्ह्यात जावं लागेल. मग आमची इच्छा नाहीये रायगडला जायची, आमची इच्छा नाही आंदोलन करायची. या कोविडच्या महामारीमध्ये तिसऱ्या वेळेमध्ये परत लोकांना ते गाडायचं आहे आमचा अजिबात विषय नाहीये, पण तुम्ही सुद्धा दखल घेणं गरजेचं आहे. तुम्ही सुद्धा या मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे. नुसतं केंद्र आणि राज्य नुसतं तुमच्या जी मारामारी चालू आहे ती नको आहे आम्हाला. केंद्राने केंद्राची जबाबदारी घ्यायला पाहिजे, राज्याने राज्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. केंद्राने सांगायला पाहिजे हो तुम्ही सामाजिक बाधा सिद्ध करूया, खाल्ला आम्ही 50% कॅप कसा वाढतो आम्ही बघू. शत्रू आहे आपला, त्या शत्रूला सुद्धा बाहेर काढायचं आपल्याला. त्याच्यासाठी आपल्या सर्वांनी विनंती आहे, तुम्ही त्याला काय म्हणतात खरे मराठा, तुमच्यात एक वेगळी ताकद आहे मान्य आहे, पण तब्येतीच्या पुढं काही नाही, पण तब्येतीच्या पुढं काही नाही. म्हणून जाताना सुद्धा सगळ्यांनी मास्क करा आणि लोकप्रतिनिधी जे इथं आले त्यांचा सुद्धा मी परत कौतुक करतो. आज तुम्हाला बोलायला द्यायची संधी होती, पण तुम्ही सुद्धा स्वतः बघितलंय वातावरण काय आहे आणि इतर थोडा वेळ देऊ शकत नसल्यामुळं तेवढं सुद्धा तुम्ही आम्हाला समजून घ्यावं, समान्यपणे समजून घ्यावं. सगळे समजून घेते समाजातले लोक की तुम्हाला पत्र देतो आम्ही तुम्हाला बोलायला देतो, पण ते होऊ शकत नाही. तुम्ही बघा आणि लो आणि ते सगळं ते मॅच होणार नाही, ती अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तुम्ही आपण सगळ्यांनी समजून घ्या एवढं बोलतो. आणि राष्ट्रगीत होणार आहे, राष्ट्रगीत होणार आहे म्हणून कोणी उठू नये, एक दोन मिनिट थांबा. राष्ट्रगीत होणार आहे, राष्ट्रगीत होणार आहे. शत्रू आहे आपला, या शत्रूला सुद्धा बाहेर काढायचं आपल्याला. त्याच्यासाठी आपल्या सर्वांनी विनंती आहे, तुम्ही त्याला काय म्हणतात खरे मराठा, तुमच्यात एक वेगळी ताकद आहे मान्य आहे, पण तब्येतीच्या पुढं काही नाही, पण तब्येतीच्या पुढं काही नाही. म्हणून जाताना सुद्धा सगळ्यांनी मास्क करा आणि लोकप्रतिनिधी जे इथं आले त्यांचा सुद्धा मी परत कौतुक करतो. आज तुम्हाला बोलायला द्यायची संधी होती, पण तुम्ही सुद्धा स्वतः बघितलंय वातावरण काय आहे आणि इतर थोडा वेळ देऊ शकत नसल्यामुळं तेवढं सुद्धा तुम्ही आम्हाला समजून घ्यावं, समान्यपणे समजून घ्यावं.
सगळे सगळे समजून घेते समाज इथले लोक की तुम्हाला पत्र देतो आम्ही तुम्हाला बोलायला देतो पण ते होऊ शकत नाही. तुम्ही बघा आणि ते सगळं ते मॅच होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे म्हणून आपण सगळ्यांनी समजून घ्यावं एवढं बोलतो. आणि राष्ट्रगीत होणार आहे, राष्ट्रगीत होणार आहे म्हणून कोणी उठू नये. एक दोन मिनिट थांबा.